तो कैसे हैं आप लोग? हाय फ्रेंड्स, तर आज आपण कडक मराठी सॉन्गवर स्टेटस व्हिडिओ एडिटिंग घेऊन आलोय आणि व्हिडिओ खूप भारी झालेला आहे। व्हिडिओचे सर्व मटेरियल आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन ते डाउनलोड करू शकता। ओके, तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आजच्या व्हिडिओ एडिटिंगला स्टार्ट करूया। रान सार पाण्यावरती फिरल दाटलेल हसु गुलाबी आभाळावर कोरल काजव्याच रान सार पाण्यावरती फिरल। और अभी तो रुको, क्लायमॅक्स अभी बाकी है। ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारचे तुम्हाला इथे व्हिडिओ बनवायचे असेल तर इथे व्हीएन ॲपची गरज लागणार आहे। तर तुमच्याकडे व्हीएन ॲप नसेल तर तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायचा आहे। तो डाउनलोड करून झाला की तुम्हाला तो ओपन करायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसतो। त्यानंतर तुम्हाला इथे खाली प्लसचा आयकॉन दिसेल, त्यावर इथे क्लिक करायचं आहे, न्यू प्रोजेक्ट करायचा आहे। त्यानंतर मी एक तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ दिली, तुम्हाला ते ॲड करायचे आहे। तर अशा प्रकारची ती ओव्हरले व्हिडिओ आहे, ते ऍड करून झाल्यानंतर तुम्हाला पुढे एक ब्लॅक वाली पीएनजी दिसेल, तुम्हाला ते डिलीट करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला ते प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि ते फोटो ऍड करायचे आहे। तर तुम्हाला ते फोटोच्या सेशनमध्ये जायचं आहे आणि ते एकूण 16 फोटो इथे ऍड करायचे आहेत। तर अशा प्रकारे ते फोटो सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला ते राईट क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या इथे सॉन्ग ऍड करायचं आहे, त्यासाठी इथे टॅप टू ऍड म्युझिक ऑप्शन दिसतोय, त्यावर ते क्लिक करायचं आहे। म्युझिकच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि मी दिलेलं सॉन्ग इथे ऍड करायचं आहे। त्यानंतर म्युझिक बीट्सचा जो ऑप्शन दिसतोय त्यावर ते क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला पुढे जायचं आहे आणि इथे बीट्स लावायचे आहेत। तर मी तुम्हाला एक साईटला पीएनजी दिली, त्यानुसार इथे बीट लावायचे आहेत तुम्हाला। इथे पहिला बीट्स आहे 6.22 सेकंद, तर तुम्हाला इथे 6.22 सेकंदच्या इथे यायचं आहे। तर मी ते आधीच बीट्स लावले आहेत, तुम्हाला ते एक बीट्स लावून दाखवतो। अशा प्रकारे ते टायमिंगवर यायचं, इथं टायमिंग बघायचं तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला इथे फ्लॅगचा ऑप्शन दिसतोय, त्यावर इथे क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे इथे रेड वाली लाईन इथे लागून जाईल। तर अशा प्रकारे ते बीट्स लावून झाल्यानंतर तुमचा सेकंड बीट्स बघायचा आहे किती येतो, आणि त्या टायमिंगवर यायचं आहे 6.66 सेकंड। त्यानंतर पुन्हा इथे फ्लॅगच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। अशाच प्रकारे तुम्हाला त्या पीएनजीनुसार इथे सर्व बीट्स लास्टपर्यंत लावून घ्यायचे आहेत। तर एकूण 41 बीट्स आहेत। त्यानंतर तुम्हाला ते राईट क्लिक करायचं आहे, पुन्हा राईट क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला ही जी ओव्हरले व्हिडिओ मी दिली ती तुम्हाला इथे पहिलाच बीट्स आहेत ते इथे कट करायचे आहे। बरोबर त्या पहिल्या बीट्सवर यायचं आहे तुम्हाला आणि खाली स्प्लिटचा ऑप्शन दिसतोय, त्या व्हिडिओवर क्लिक करायचं आणि स्प्लिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर जो पुढचा पार्ट आहे तो डिलीट करायचा आहे। अशा प्रकारे इथे करून झाल्यानंतर थोडं झूम करायचं आहे आणि जे आपले फोटो आहेत ते बीट्सनुसार लावून घ्यायचे आहेत। तर जी रेड लाईन आहे त्या दोन रेड लाईनच्या मध्ये तुम्हाला अशा प्रकारे हे फोटो ऍडजस्ट करायचे आहेत। काही फोटो आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे थोडे झूम करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे ते 16 फोटो इथे लावून झाल्यानंतर जे आपण स्टार्टिंगला इथे ओव्हरले व्हिडिओ ते ऍड केले ती तुम्हाला इथे त्यावर क्लिक करायचं आणि डुप्लिकेट करायची आहे। त्यानंतर पुन्हा ती डुप्लिकेट म्हणजे डबल होईल, त्यानंतर त्याच्यावर तुम्हाला ते क्लिक करायचं आहे, अशा प्रकारे प्रेस करून ठेवायचं आहे आणि तुम्हाला ती जेवढे आपले फोटो आहेत त्यांच्या लास्टला लिहायचे आहे अशा प्रकारे, आणि तुम्हाला इथे सोडून द्यायचे आहे। तर अशा प्रकारे इथे ओव्हरले व्हिडिओ इथे पुन्हा ऍड झाली आहे। त्यानंतर जो पुढचा बिट्स आहे तुमचा तिथपर्यंत ती ओव्हरले व्हिडिओ आहे ती अशा प्रकारे लावायची आहे त्या बीट्सनुसार। त्यानंतर एकूण 24 ते 25 फोटो इथे ॲड करायचे आहेत। तर पुन्हा इथे प्लसच्या आयकॉनवर इथे क्लिक करायचं आहे आणि इथे फोटो ॲड करायचे आहेत। तर मी इथे 25 फोटो इथे ॲड करत आहे, त्यानंतर राईट क्लिक करायचं आहे।
तर आपण इथे लास्टपर्यंत इथे फोटो ऍड केले आहे, जो एक्स्ट्रा फोटो आहे तो इथे डिलीट करायचा आहे, किंवा तुम्हाला ते फोटो कमी पडले तर पुन्हा इथे ऍड करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे ते फोटो लावून झाल्यानंतर तर एक तुम्हाला पीएनजी दिले ती तुम्हाला इथे ऍड करायची आहे, तर तुम्ही इथे टॅप टू ऍड स्टिकरचा ऑप्शन दिसतोय त्यावर इथे क्लिक करायचं आहे, व्हिडिओ फोटोमधून ती पीएनजी इथे सिलेक्ट करायची आहे। तर अशा प्रकारची ती पीएनजी आहे, त्यानंतर तुम्हाला ती त्याची साईज आहे ती कमी करायची आहे, जेवढी तुम्हाला हवी आहे तेवढी ठेवू शकता। त्यानंतर तुम्हाला ती लास्टपर्यंत सरकवत न्यायचे, जिथपर्यंत आपले सेकंड ओव्हरले व्हिडिओ आहे तिच्या एंडिंगपर्यंत, तर इथपर्यंत राहायची, इथपर्यंत अशा प्रकारे ते तुम्हाला सरकवत आणायचे आहे। त्यानंतर तुम्हाला ह्या ओव्हरलेच्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला इथे कट करायचे आहे, तर त्या पीएनजीवर क्लिक करायचे, स्प्लिट करायचे। त्यानंतर जी आपली पहिली ओव्हरले व्हिडिओ आहे त्याच्या एंडिंगला इथे स्प्लिट करायचं आहे, जो मधला पार्ट आहे फोटोवरचा तो तुम्हाला इथे डिलीट करायचा आहे। ओके, त्यानंतर आपल्याला इथे बॉर्डर ऍड करायचे आहे, तर इथे पुन्हा प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे, व्हिडिओ फोटोमधून बॉर्डर सिलेक्ट करायचे आहे। तर अशा प्रकारची बॉर्डर दिली आहे, त्यानंतर तुम्हाला इथे फिल करायचं आहे, खाली ऑप्शन आहे फिलचा, त्याच्यावर क्लिक करायचं आहे, ब्लेंडिंगच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, स्क्रीन करून घ्यायचे आहे। त्यानंतर बरोबर चिन्हावर इथे क्लिक करायचं आहे आणि ती लास्टपर्यंत सरकवत न्यायची आहे बॉर्डर। त्यानंतर आपल्याला इथे फोटोंना इफेक्ट लावायचा आहे, तर इथे पहिला फोटो आहे त्यावर यायचा आहे, इफेक्ट्स मध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथे जिटर अप वाला इफेक्ट लावायचा आहे, तर अशा प्रकारे लावायचा आहे। नंतर अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, तर सर्व फोटोंना हा इफेक्ट लागला आहे। त्यानंतर जो दोन फोटोंच्या मध्ये तुम्हाला इथे प्लस आयकॉन दिसेल त्यावर इथे क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला इथे व्हाईटचा ऑप्शन दिसतोय त्यावर इथे क्लिक करायचं आहे, ड्युरेशन आहे ती अशा प्रकारे कमी करायची आहे, 0.20 सेकंड ठेवायचा आहे आणि अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे मस्तपैकी व्हाईट वाला इफेक्ट लागून जाईल। तर इथे ओव्हरले व्हिडिओला सुद्धा इफेक्ट लागला आहे, तर त्या ओव्हरले व्हिडिओवर क्लिक करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि तुम्हाला इथे नॉनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि बरोबर चिन्हावर इथे क्लिक करायचं आहे। तर सेकंडवाली ओव्हरले व्हिडिओ आहे तिला सुद्धा हा इफेक्ट लागला आहे, त्यामुळे तिच्यावर सुद्धा क्लिक करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि नॉनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ओके, तर अशा प्रकारे इफेक्ट काढून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे जे लास्टला जे इमेज आहेत त्यांनी तुम्हाला टायमिंग सांगतो, 20.24 सेकंदाच्या पुढचे जे इमेज आहेत त्यांचा इफेक्ट इथे चेंज करायचा आहे, तर त्या फोटोवर इथे क्लिक करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जायचं आहे आणि ते तुम्हाला झूम आउटवाला इफेक्ट लावायचा आहे। त्यानंतर तुम्हाला ते बरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे, तर पुन्हा ते इफेक्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ते झूम आउटवाला इफेक्ट लावायचा आहे। त्यानंतर त्याची ड्युरेशन अशा प्रकारे वाढवायची आहे आणि बरोबर चिन्हावर ते क्लिक करायचं आहे। मी सांगितल्याप्रमाणे ते 24.24 सेकंदाच्या पुढचे जे इमेज आहेत त्या सर्वांना इफेक्ट्समध्ये जाऊन इथे झूम आउटवाला इफेक्ट लावून टाकायचा आहे। तर अशा प्रकारे इथे इफेक्ट लावून झाल्यानंतर आपली व्हिडिओ इथे तयार झाली आहे। त्यानंतर तुम्हाला लोगो इथे ऍड करायचा असेल तर तुम्ही इथे जसे आपण इथे पीएनजी ऍड केली आणि बॉर्डर ऍड केली त्याप्रमाणे इथे तुमचा लोगो सुद्धा ऍड करून घ्यायचा आहे। तर आपली ती व्हिडिओ तयार झालेली आहे, तर ही व्हिडिओ एक्सपोर्ट करायची आहे, त्यासाठी वरती तुम्हाला एक्सपोर्टचा ऑप्शन दिसतोय त्यावर इथे क्लिक करायचं आहे। रिझोल्यूशन वगैरे जसं हवं आहे तसं तुम्ही ते ठेवू शकता। त्यानंतर राईट क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुमची व्हिडिओ इथे एक्सपोर्टिंग होणं स्टार्ट होईल।